एप्रिल महिन्यात हिट वाढणार या टॅगलाईनमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधणाऱ्या शिकारी या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला. बोल्ड आणि कॉमेडी जॉनरचा ट्रेलर पाहिल्यावर तुमच्या नजरा घायाळ होतील हे नक्की. नेहा खानच्या डॅझलिंग गदा आणि त्यातून निर्माण होणारी रंजक कथा, म्हणजेच शिकारी हा सिनेमा असू शकतो असं कळतेय. आईच्या गावात आणि पुजारी गेला बाराच्या भावात. मामा प्रॉपर्टी भक्कम आहे. ही गोष्ट फिरते एका तरुणाभोवती ज्याला हिरो बनून नाव कमवायचंय. आता या सगळ्यात कोण कोणते अडथळे येतात किंवा फिल्म मधील इतर व्यक्तिरेखा त्याला साथ देतात का की अडथळेच उभे करतात यावर कथानक आधारित असल्याचं पाहायला मिळते. विशेष म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी आणि मृण्मयी देशपांडे हे दोन्ही कलाकार त्यांच्या व्यक्तिमत्वापेक्षा हटके भूमिकेत पहिल्यांदाच दिसणार आहेत. नेहा खान आणि कश्मीरा शहाचा हॉटनेस ट्रेलरची ऊब वाढवण्यात यशस्वी ठरतो. नेहा खान शिकारीच्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करते तर कश्मीरा शहा, मृण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओग, सिद्धार्थ जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत. लकोसी खेळत होता ना माझ्या संघ, WWF जावला त्याला. सविता भाभीला रघु घेऊन चाललाय मुंबईला सिनेमात काम करायला. ट्रेलर मधून खेड्यातील तरुणांची उत्कंठा आणि नवीन करून दाखवण्याची उर्मी सुद्धा विशद होते. टेम्परेचर वाढवणारा शिकारीचा ट्रेलर इतकाच चित्रपट सुद्धा यशस्वी होणार का हे तर आपल्याला येत्या 20 एप्रिल रोजी कळू शकणार आहे. आई बाबांसमोर नको बघू. हा शैक्षणिक शिडी आहे ना ती, ते ऑलरेडी ग्रॅज्युएट असतात. अतिशय सेन्सेशनल आणि नायिकांच्या लटके झटक्यांनी स्टफ्ड असा ब्रेड टेकिंग ट्रेलरने आपल्या काळजाचा ठोका चुकवला का? सुव्रत जोशी आणि नेहा खानचे स्टीमी सीन्स कसे वाटले हे जाणून घ्यायला आम्हालाही आवडेल. आपण हे पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये आणि सर्व एंटरटेनमेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त मराठी शोबज. आज आपली सुहागरात्री ना, काय करायचं? हनीमून सुरू झाला असेल ना, बघून येतो. सत्यनारायणची पूजा आहे का, बघून येतो.